पण त्याच्यावरती एक हसणारा गोंडस चेहरा, गतिमान महाराष्ट्र, जा गतिमान लवकर एसटी तुला कर्नाटकात पाठवून देतो, जा लवकर इथून. त्या काळामध्ये महाराष्ट्राचं नाव तिकडे जगाच्या पातळीवरती घेतलं जात होतं. त्याही परिस्थितीमध्ये उद्योगधंदे आपल्याकडे येत होते. सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, पण सगळे उद्योगधंदे गुजरातकडे, कारण गुजरातच्या निवडणुका आल्या होत्या. आता सुद्धा काल परवाकडे एक बातमी आले, आयफोनचा कारखाना हा आता कर्नाटकामध्ये. का? तर येत्या काही दिवसात कर्नाटकात निवडणुका होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीच द्यायचं नाही, महाराष्ट्राला कंगाल करून टाकायचा आणि तुटलेल्या फुटलेल्या एसटीच्या काचांच्या बसवरती गतिमान महाराष्ट्र म्हणून अशी जाहिरात लावायची. काचा फुटल्यात, कशी तरी एसटी लडखडते. त्या एसटी महामंडळाची काय हालत आहे आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यावरती एक हसणारा गोंडस चेहरा, गतिमान महाराष्ट्र, जा गतिमान लवकर एसटी तुला कर्नाटकात पाठवून देतो, जा लवकर इथून. पण लाज लज्जा शरम नाही, आतमध्ये एसटीमध्ये सुविधा नाही, पण स्वतःचा हसरा पोटो बाहेर लावायला लाज लज्जा वाटत नाही. तेव्हा म्हणे एकच जाहिरात होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. हो होतीच, हे माझं कुटुंब आहे, अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि हे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. म्हणून तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला कुटुंबातील एक हा बहुमान जो कदाचित कोणालाही मिळाला नसेल तो ते प्रेम मला मिळालेलं आहे, कारण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी आहेच. पण जो कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकत नाही तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेऊ शकणार? जो कुटुंब बदलत बसतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलताय ती गतिमान तो गतिमान महाराष्ट्र कोणाला परवडणारा नाहीये. पण आपल्या काळामध्ये आपण जी सुरुवात केली होती रेवस पासून कुठे रेड्डी पर्यंत एक समुद्र किनारा आहे, छान कोस्टल रोड. माझ्यासमोर जेव्हा विषय आला तो दुपदरी रस्ता आहे. बोलता बोलता असं झालं की याचं रिपेअरिंग केलं पाहिजे. मग विषय असा निघाला की आपण जर करतोच आहोत तर छान रस्ता आहे तो सिमेंटचा केला पाहिजे. म्हटलं एवढंच जर का तो छान असेल तर तो चौपदरी केला पाहिजे, कारण जर का सगळं निसर्गरम्य वातावरण बघत जायचं असेल तर कुठेही मला अपघाताची भीती राहता कामा नये. रेवस रेड्डी हा जो रस्ता आहे तो चार पदरी आणि सिमेंटचा झाला पाहिजे, त्याची आपण सुरुवात केली. पर्यटनाला सुद्धा आपण उद्योगाचा दर्जा दिला. कशाला? त्योक्ते वादळानंतर सुद्धा मी येऊन गेलो होतो ना, निसर्ग वादळाच्या वेळेला सुद्धा मी येऊन गेलो होतो. ते केंद्राचे निकष बाजूला ठेवून त्याच्या पलीकडे वरती जाऊन आपल्या सरकारने कोकणाला मदत केली होती, केली होती की नाही तुम्ही सगळ्यांनी सांगायचं मला. त्याच्यानंतर जेव्हा वादळ होतं तेव्हा विजेचे खांब उलटे सुलटे होतात, तारा इकडच्या तिकडे होतात, वीज प्रवाह खंडित होतो. दुर्दैवाने एक तशी दुर्घटना घडली होती, चिपळूणला आपण गेलो होतो भास्करराव, एक त्या हॉस्पिटलचा वीज पुरवठा बंद पडला आणि पहिल्या माळ्यावरती जे रुग्ण होते त्याला त्याच्यात आपण नंतर मदत केली. पण तो वीज प्रवाह खंडित होऊ नये म्हणून हा जो संपूर्ण किनारपट्टीचा भाग आहे तिकडे वीज वाईना ज्या तारा आहेत त्या आपण भूमिगत करायला सुरुवात केली. कितीतरी कामं ही मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहेत.